आणि तुम्ही बघू शकता याच्यावर न टाकता याच्यावरच किती छान फुलली येते ना. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे सकाळचे 11 आणि घरातलं आवरून झालेलं आहे आणि अजून बाकी आहे आवरायचं. आणि मी स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून ठेवलेली आहे. मी कांद्याची पात बनवणार आहे, दाण्याचा कूळ घालून आणि भात आणि चपाती असणार आहे. पण मी आता जाणार आहे बेलाला आणायला आणि त्यामुळे मग मी पूर्ण स्वयंपाक करत नाहीये. फक्त भात लावलेला आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे आणि कांद्याचे पात त्यांना चिरून ठेवलेले आहे. बेलाला घेऊन येईल ना तर त्यानंतर मग भाजीला फोडणी देणार आणि गरम गरम चपात्या बनवणार. आणि हे दोन टाइम स्कूल असते ना त्यामुळे इतकी धावपळ होते ना, वेळेवर काही धड काही करता सुद्धा येत नाही. तर काल फर्स्ट डे होता ट्रेनिंगचा माझ्या व्हॉलीबॉल खेळण्याचा, तुम्हाला माहितच आहे. आणि तुम्हा सगळ्यांचे इतके छान छान कमेंट्स आले ना, ते बघून मला खरंच खूप छान वाटलं. काही लोकांनी त्यांचे एक्सपिरियन्स यांना शेअर केले आणि खूप छान छान कमेंट्स होते ते बघून यांना मला ना तो एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि एकदम भारी वाटतं. असे छान छान कमेंट्स करत राहा. आणि काल दमले होते, माझ्या दोन्ही हातांना खूप सुजलेले आहेत. तर छान गरम पाण्याने मी आता शेक देणार आहे त्याला. आणि बॉडी पण पेन होत आहे तर मग मी काय केलं, परिवारा स्कूलला गेले ना त्यानंतर एक तास परत झोपले आणि मग उठले, मग योगा वगैरे केला, त्यामुळे मग मला उशीर झाला स्वयंपाक करायला. आणि माझ्या चेहऱ्यावरनं पण तुम्हाला थोडंसं दिसत असेल थोडी झोप झालेली नाही आहे म्हणून, कारण की रात्रभर थोडी बॉडी पेन होती, ती गोळी घेतली होती मी, म्हणून मग एक तास झोपायचा प्रयत्न केला, थोडीफार झोप लागली मला. तर चला मग आता मी बेलाला आणायला जाते आणि तिथून आल्याच्या नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करेन मी तुम्हाला. रडू नको, थांब एक मिनटं. तर जस्ट घरी आले मी आणि आता पटकन भाजीला फोडणी देते, चपात्या करते आणि बेलाचं रडणं चाललंय. आणि तिला थोडीशी सर्दी आहे, मागच्या जास्त होती आणि आता थोडी कमी झाली आहे, पण मग थोडीशी नशी चिडचिड करते ते माहित नाही का बरं. चला स्वयंपाक करते, मग बोलते तुमच्यासोबत. आणि आता फक्त 1-1.5 तासच आहे माझ्याकडे, तिला मग भरून मग आराम करून मग पाठवायचं. चला. तर दुपारी बेलाला स्कूलमधनं घेऊन आले, जेवण झालं, तिला स्कूलमध्ये सोडवलं आणि जशी झोपली मी तर मला ना जागच आली नाही. मी अक्षरशः 2-2.5 तास झोपले असेल आणि इतकी छान झोप लागली ना, आणि खूप क्वचित अशी झोप लागते मला, तुम्हाला मी नेहमी सांगते. आणि आता उठले मी आणि जशी उठले ना माझी ना बॉडी पेन व्हायला लागली. आणि काल खूप खेळले तुम्हाला सांगितलंच मी, तर झोप झाली तर मला फ्रेश पण वाटत आहे. आणि आता वाजलेले आहेत 4, तर मनोज गेलेले आहे बेलाला आणायला स्कूलमध्ये. आणि वातावरण पण एकदम गार आहे, त्यामुळे कसं ब्लँकेट घेऊन एकदम छान झोपली ना, तर इतकं बरं वाटलं, इतकी छान झोप लागली मला. अजून किचन सावरायचं बाकी आहे, काय सावरलं नाही. आता थोड्या वेळात परीसुद्धा येईल. आज संध्याकाळी मनोजने सांगितलंय मला बनवायला स्वयंपाकाचं, तर मी काय बनवेन ते तुम्हाला मी सांगेन. पण आहे ना सकाळपासून आहे ना मी व्हिडिओ स्टार्ट केला, त्यानंतर मला आहे ना व्हिडिओ शूट करायला पॉसिबलच झालं नाही, कारण की आल्याच्या नंतर मला ना तर एकदम थकल्यासारखं झालं आणि जेवण झालं, तिला सोडवलं आणि नंतर मला म्हटलं थोडंसं पडते मी आणि उठते तर मग काय मला झोपच लागून गेली. तर होतं कधी कधी असं. आणि चला मग आता मी किचन चावरून घेते, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. ना माझा जो हात आहे ना त्या हातानं खूप सुजले तुम्हाला दाखवते, तर मला ते गरम पाण्याने शेकायचे सुद्धा आहे छान, नाहीतर मग उद्या मला परत जायचं तर मग उद्या मग खेळता आलं पाहिजे. तर चला मग या सगळ्या गोष्टी करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. किचन चावरून झालं आणि आवरून झाल्यानंतर आता चहा ठेवते. आणि आता वाजलेले आहे 5, परी पण आली स्कूलमधनं आणि तिचं पण जेवण झालेलं आहे. आणि कधी कधी येतो ना कंटाळा, नंतर किचन चावरू हे येते आणि ते आवरल्यानंतरच मग चहा वगैरे ठेवण्याची इच्छा होती. मला खूप जण सजेस्ट करतात का कोमल तू आहे ना वेलची जी आहे ना म्हणजे पावडर करून ठेव घरात, पण खरं सांगतो मी येणं नेहमी विसरून जाते. तर आता आहे ना पॉसिबल झालं तर आज ना ती वेलचीची पूड करून ठेवणार, कारण की चहासाठी लागते मला ना, तर मग ते इझी पडतं आहे ना आपल्याला यूज करायला, नाही का असं मग खलबत्त्यामध्ये कुटायचं मग टाकायचं. आणि यावेळेच्या ज्या हिरव्या मिरच्या आणल्या ना त्या अजिबात तिखट नाहीये,
मीडियम स्पायसी पण नाहीये, खूप 5-6 मिरच्या टाकल्याच्या नंतर थोडी ना मिरच्यांची टेस्ट येते. नाही तर मला आहे ना कोणत्या मिरच्या आवडतात, हिरव्या मिरच्या, त्या बघा 1-2 जरी टाकल्या तरी पण ना भाजी तिखट होते ना, तशा मिरच्या आवडतात मला हिरव्या. तर या तर एकदमच फिक्या आहे, त्यामुळे भाजीला काही एवढी टेस्ट येत नाही. आणि आम्हाला, तुम्हाला माहितच आहे, आम्हाला ना अशा तिखट भाज्या आवडतात. चला तर आता आहे स्टडी टाईम आणि आता वाजलेले आहे 5:30. परी स्कूलमधनं आली आणि तिचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता तिची स्टडी चालू आहे आणि परी हँडरायटिंगची प्रॅक्टिस करते. आणि इथे मोनो स्टडी घेत आहे बेलाची. मनोजचं पण जसं ऑफिसचं काम संपलं आता ना, आणि हो ना, आणि एक तास तर देतोच. आणि आतापासूनच बेलाला ऍक्च्युली ना स्टडीला बसवणं थोडं मुश्किल आहे की नाही, तिला अजून माहिती नाही येत नाही ना. तिला थोडं थोडं बसवलं का मग तिला पण एक रुटीन बसेल, ती छान लिहायला लागेल. ती बघा आता लिहिते थोडं थोडं लेटर्स. हो, लेटर्स दिलेले आहे तिला. चला बी शॉर्टकट गुड सी कर सी छोटं काढायचं. ओके, नेक्स्ट टाइम आता द डी. तर आता 5:30 झालेले आहे, तुम्हाला सांगितलं 5:30 ते 6:30. एक तास त्या दोघी स्टडी करणार. परीच्या स्कूलमध्ये जी जी स्टडी दिलेली आहे ती आता मी बघते, ती स्टडी मी करून घेणार आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला जाणार. आणि म्हणजे मनोज एकीकडे लक्ष देता, म्हणजे मनोज बेलाकडे लक्ष देणार, मी परीकडे लक्ष देणार. म्हणजे कसं दोघांना आहे ना, दोघांकडे ना व्यवस्थित आहे ना लक्ष देता येतं आणि त्यांची स्टडी पण होते, रिव्हिजन होते त्यांची छान. तर हे दोन्ही हात म्हणजे खूप दुखत आहे, तर तुम्ही बघू शकता येते ना दोन्ही साईडला आहे ना, बघायचे ना असे लाईट पर्पल कलरचे असे डार्क पडले खेळले तर इथे आणि या साईडला पण. हे बघा दोन्ही साईडचं तसंच आहे आणि ते दुखू राहिले तर म्हटलं थोडंसं ना गरम पाण्याने ना शेकले ना तर बरं राहील, थोडी सूज पण आली त्याला आणि थोडंसं काम करताना पण दुखतो आहे हात. तर म्हटलं हे करते थोडंसं 10-15 मिनटं आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला जाईल मी. थोडं बरं वाटतं ॲक्च्युली मला. गुड, खूप छान, असंच करायचं. ओके, रोज असंच करायचं, रोज असंच करायचं. हा, पण तू विसरून जाते, नंतर विसरून जाते ती. तुला रिलॅक्स बसते 10-15 मिनिटं. परीक्षेच्या स्टडी घेऊन झाली आणि आता मी आले आहे किचन मध्ये. आणि मागच्या वेळेस ना आम्हाला जायचं होतं पिकनिकला, तर तेव्हा मी ना छान भरलेली वांगी केली होती आणि तांदळाच्या भाकरी केल्या, तर म्हणजे थोडक्या फुलके केले होते आणि ते इतके छान झाले, सगळ्यांना तर खूप आवडले आणि मनोजला स्पेशली खूप आवडले. तर मग मी गेले होते ना काल इंडियन स्टोरला, काल का परवा गेले होते, तर तिथून ना मग मी ही वांगी घेऊन आली, कारण की आपल्याकडे जे छोटे वांगे ते तर मिळत नाही पण ही वांगी होती. तर मग मी याच वांग्याचं मागच्या वेळेस ना भरलेली वांगी बनवली होती, तर आत्ता पण ना छान भरलेली वांगी बनवणार आहे आणि त्यासोबत ना तांदळाचे फुलके बनवणार आहे. तर मी कसे बनवले होते फुलके मी ते तुम्हाला नक्की दाखवणार. आणि इथे ना मी शेंगदाणे छान भाजून घेते, कारण की भरलेले वांग्यासाठी आपल्या शेंगदाणे लागतील. आणि कांदा कट करून घेते. आणि ही भाजी ना ऑल टाइम फेवरेट आहे आमच्या घरात, वरण भातासोबत ही इतकी सुंदर लागते ना. पण आता आहे ना मनोज, तुम्हाला माहिती आहे मनोज अगोदर भाकरी खात नव्हते, पण हे तांदळाचे ना मी आहे ना असे उकड वगैरे घेऊन आहे ना फुलके बनवायला लागले ना, तर ते आवडायला लागले, तर म्हटलं चला बनवते परत. आणि मला खूप सारे कमेंट्स पण आले, करत काही ताई तू ते भाकरीचं दाखवलंच नाही, तर म्हटलं चला आज दाखवते. चला अगोदर ना हा पूर्ण मसाला तयार करते, भाजी बनवून घेते आणि नंतर भाकरी बनवणार ना, मग तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे वांग्याचा मसाला करून झालेला आहे. इथे मी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, सगळे मसाले टाकलेले आहे, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि वर्षभराचा जो काळा मसाला असतो तो पण टाकलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ना कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल. यामध्ये ना आपल्याला आवडीनुसार ना दाण्याचं पूट टाकायचं आणि तेल आणि मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे मी आणि एक वांगं खराब निघालं. हे ना चांगलं मिक्स करून घेऊ आपण. दाण्याचं पूट टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा गूळ पण टाकला आणि चवीला खूप छान लागते मग भाजी. सर हे जे प्लांट आहे ना हे बासिल प्लांट आहे आणि बेलाने ना गिफ्ट दिलं होतं, म्हणजे स्कूलमधनंच आहे ना गिफ्ट द्यायला लावलं होतं फादर्स डेच्या दिवशी. आणि संडेला फादर्स डे होता आणि आल्याच्या नंतर आहे ना या छोट्याशा पॉटमध्ये लावलं आणि याचा जो
बासर प्लांटचा जो वास आहे ना ते असं तुळशी सारखाच आहे, म्हणजे याला इथली तुळस बोलू शकतो आपण हे की नाही, आणि सेम तसंच आहे पण पानं वगैरे वेगळे आहेत. मसाला तयार झालेला आहे, वांगे थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर हा जो मसाला होता ना तो पण मी आता तेलात टाकलेला आहे आणि 10 मिनिटात भाजी होऊन जाते आणि खूप मस्त लागते. आणि जर आपले जे छोटे वांगे असतात ना ते जर असले ना तर अजून भारी लागतात. आणि आता मी ना उकड काढून घेणार आहे आणि जेवढं भाकरी करायचे म्हणजे जेवढे फुलके बनवायचे तेवढं पीठ घेणार मी. आणि आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे वांगे. तर आपल्याला उकड काढून घ्यायचे आहे, तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि तेवढंच कप मी ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता छान पाणीला उभे आल्याच्या नंतर मग आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. तर पाण्याला छान उकळी आली आहे, आता आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. मिक्स करून ते छान मिक्स करून घेऊ. तर आता 2 ते 3 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर 2-3 मिनिटं झाकून झाल्याच्या नंतर मी एका याच्या मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी लावून आणि आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ. तर पीठ छान मळून घेतलेलं आहे बघा. आणि आता तांदळाचं पीठ घेऊन आपल्याला जसं आपण लाटतो ना चपाती तसंच लाटायचं आहे, पण हे थोडंसं हलक्या हाताने दाखवते तुम्हाला. तुम्ही छोटा पण आहे ना गोळा घेऊ शकता, मोठा घेऊ शकता, मी मीडियम घेते. आणि इतकं छान लाटल्या जाते ही भाकरी फुलके, मी फुलकेच म्हणेन कारण की एकदम नरम होतात ते, इतके छान फुलतात ना, इतके छान लाटल्या पण जातात ते. जर तुम्हाला ना असा भाकरी थापण्याचा कधी कधी प्रॉब्लेम येत असेल किंवा पीठ खूप जाड असेल ना तर हे फुलके बेस्ट आहे. किती व्यवस्थित असे लाटले जाते. आणि मी इथून आहे ना हे असेच फुलके घेऊन गेले होते तर 3-4 तास एकदम नरम राहिले होते ना, नरमच होते छान. छान असे ना लाटून झालेले आहे, तवा सुद्धा गरम झालेला आहे आपला. आणि हे भाजण्यासाठी आपण जसं फुलके बनवतो ना तर गॅसवर ना डायरेक्ट भाजतात, मी आता याचा वापर करणार आहे. आणि एखादी गोष्ट आपण ट्राय करतो आणि जी ती जर गोष्ट चांगली होत असली ना तर मग एनर्जी येते करायला आणि तेवढंच आवडीने करतो सुद्धा. अगोदर भाकरी इकडचं पीठ चांगलं नसायचं ना तर मग भाकऱ्या करायला खूप कंटाळा यायचा का आता तुटून जातात नेहमी असं गोल वगैरे होत नाही. तर मी विचार केला चला ना उकड काढून बघूया, तर आणि मी जास्त उकड काढून असे भाकरी करत नव्हते तर आता करते तर छान होतात तर मग चांगलं वाटतं. आणि तुम्ही बघू शकता याच्यावर ना टाकता याच्यावरच किती छान फुलली येते ना, तर तुम्ही बघितलं इतकी छान फुलली होती ना. इतके छान आणि नरम होतात. आणि हे जे फुलके आहे ना तांदळाचे ते मनोजन माझ्यासाठीच बनवते, परिबेलासाठी चपात्या आहे. तर आता मी सगळं करून घेते पटकन. आणि इतके छान लाटलं जात आहे बघा, जसे चपाती लाटतो ना त्याच ह्याच्याने लाटतं बघा. तर
स्वयंपाक झालेला आहे, फक्त आता भात होत आहे, त्याची वाट बघतो, त्यानंतर आम्ही जेवण करायला बसतो. आणि आता वाजलेले आहे बरोबर 7:15 आणि आमचा जेवणाचा टाइम असतो 7 वाजता, 7:30 किंवा 7 आणि कधी कधी 7:30 पण वाजतात. तर कसं मुलांना अगोदर आहे ना भरवलं ना म्हणजे जेवण झालं ना त्यांचं, तर मग कसं लवकर झोपायला ते रेडी असतात, मग नंतर ब्रश वगैरे त्यांचं आवरणं, म्हणून मग हे लवकर गोष्टी केल्या ना तर मग कसं मुलांची झोप पण चांगली होते आणि सकाळी लवकर पण उठतात. अगं बाई अगं अशी नाटकी अशी नाटकं चालू असतात. चला मग आता जेवणामध्ये काय काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला थोड्या वेळात. चला स्वयंपाक झालेला आहे, सुरुवात करते भरलेल्या वांग्यापासून. तर तुम्ही बघू शकता कलर इतका छान आलेला आहे. आणि इथे आहे कांद्याची पात, ही दुपारी बनवली होती. आणि चपात्या आहे ऑलरेडी, त्यामुळे ना हे जे फुलके आहे ना थोडे कमी बनवले. इथे आहे भात आणि तुम्हाला फुलके दाखवते, इतके नरम होतं की एकदम नरम, इझिली असं खाऊ शकता. जशी आपली गव्हाची चपाती, गव्हाच्या पिठाची जशी चपाती असते ना तशाच त्या भाकरी सुद्धा आहे. भाकरी नाही म्हणताय ना, मला असं वाटतं फुलकेच आहे. भाकरी कशी एकदम अशी थोडी एवढी सॉफ्ट नसते. अरे बघा, आणि जर तुम्हाला ना भाकरी बनवायला कधी कधी प्रॉब्लेम येत असेल ना, तर असे उकड काढून आहे ना असे फुलके बनवू शकता तुम्ही. आणि प्रमाण कसं माहिती का, 1 कप घेतलं ना तुम्ही पाणी तर 1 कप पीठ घ्या, 2 कप पाणी घेतलं तर 2 कप पीठ घ्या आणि चांगलं मिक्स करून आहे ना बंद करून झाकण ठेवा. तर अशी भाजी असेल ना तर तांदळाचे फुलके किंवा ज्वारीचे फुलके ना खूप सुंदर लागतात. आणि एक दिवस आहे ना मला नाचणीच्या पिठाचे सुद्धा ना फुलके करून बघायचे आहे अशाच पद्धतीने हेल्दी थोडंसं. चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि जेवण करून झाल्याच्या नंतर मग मी बोलते तुमच्यासोबत. चला चल. तर जेवण वगैरे झालं, किचनचं सगळं आवरून झालेलं आहे. आणि खूप दिवसांपासून मला ना याबद्दल प्रश्न यायचे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का मी डाएटबद्दल, इवन फिटनेसबद्दल ना खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहे आणि मी फिट कसे राहते याबद्दल पण सांगितलेलं आणि मला फिट राहायला आवडतं हे मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण भरपूर जणांचे असे प्रश्न येतात, ताई डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आहे ना आमचं आहे ना पोट खूप वाढलेलं आहे तर ते कमी होत नाही आहे, म्हणजे आमचे हातपाय एकदम असे बारीक आहे पण पोटच खूप जास्त दिसतं. इवन ज्यांचे ना सी सेक्शन झालेलं आहे त्यांचं पण खूप पोट वाढलेलं आहे, तर त्यासाठी आम्ही काय करायचं, तर त्यासाठी आम्हाला सांग. तर खूप दिवसांपासून याचे प्रश्न येत होते. तर मग माझ्या बाबतीत काय झालं होतं, माझी ना दोन्ही ना नॉर्मल डिलिव्हरीज आहे. तर परीच्या वेळेस ना मी माझ्या माहेरीना डिलिव्हरीच्या वेळेस होते. माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ना माझ्या आजीने मला सांगितलं होतं का तू तुझं पोट बांधा. नाही, माझी आजी पूर्ण साडी घेऊन माझं पोट बांधायची आणि ते पूर्ण 1 महिना मी कंटिन्यू पोट बांधलं होतं. छान पॅक अशी माझी आजी बांधायची आणि कंटिन्यू सकाळ संध्याकाळ आहे ना मी ना ती व्यवस्थित बांधून ठेवायची. मी अजिबात काढले नाही कारण की मला ना माझं पोट वाढू द्यायचं नव्हतं. आणि ज्यांचं सी सेक्शन झालेलं असतं ना तर त्यांना असं पोट बांधता येत नाही कारण की ना स्टिचेस वगैरे असतात, मग बांधत मग ना त्यांना त्रास होऊ शकतो, इव्हन ते स्टिचेस निघू पण शकतात, त्यामुळे त्यांना पोट बांधता येत नाही. आणि कधी कधी काय होतं मग त्यांचं पोट नंतर वाढतं. पण ज्यांचे नॉर्मल डिलिव्हरी झालेले आहे त्यांच्याबद्दल मला सांगायचं आहे. तर बेलाच्या वेळेस इथे डिलिव्हरी झाली होती ना तेव्हा मी साडी वगैरे बांधली नव्हती, तर मी ना तेव्हा हा बेल्ट वापरला होता आणि हा बेल्ट मी कंटिन्यू 5 ते 6 महिने वापरला. कारण की ना साडी बांधून मला शक्य नव्हतं कारण की 1 महिन्यानंतर आहे ना मला परीला ना स्कूलला न्यायचं पण होतं, आणायचं पण होतं, घरातली सगळी कामं आणि माहेरी कसं सगळं ना मम्मी सगळं करायची, तर त्यामुळे कसं आराम होता पण इथे मला आराम नव्हता. आणि सुरुवातीला ना मी ना असं साडी बांधून ठेवायची पण आहे ना मग मला स्वतःला करायचं होतं म्हणून मग मला ते पॉसिबल होत नव्हतं कारण की साडी खूप मोठी असते ना. तर त्यामुळे तर मी काय केलं होतं तेव्हा ना हा बेल्ट ऑर्डर केला होता. हा बेली बेल्ट आहे आफ्टर प्रेग्नेन्सी असं सर्जरी केलं ॲमेझॉनवर तरी पण मिळून जाईल. तर हा बेल्ट मी मागवला आणि हा कंटिन्यू मी वापरत होते 5-6 महिने. आणि त्यानंतर आहे ना मला इझी व्हायला लागलं, म्हणजे परीला स्कूलला सोडवणं परत आणणं. आणि हा बेल्ट लावून तुम्ही ना नॉर्मल कपडे जरी घातले तरी पण आहे ना काहीच वाटून येत नाही. आणि कंटिन्यू मी हा बेल्ट 5 ते 6 महिने वापरला, त्यामुळे मग माझं कसं पोट पण निघालं नाही. पण त्याच्यासोबतच मी ना माझ्या डाएटकडे पण लक्ष दिलं आणि इव्हन बेला 5-6 महिन्याची होती ना तेव्हापासून मी योगा करायला स्टार्ट केलं होतं कारण की मला जाड व्हायचं नव्हतं, मला फिट राहायचं होतं. म्हणून ना थोडे ना मी हे कष्ट घेतले होते यासाठी. आणि लाडू बनवणं किंवा बसून न राहता थोडंसं आहे ना घरातली कामं करणं, ॲक्टिव्ह राहणं, मी खूप ॲक्टिव्ह राहत होते. परीला स्कूलला नेणं आणणं, माझे ना 800-800 मीटर म्हणजे खूप चालणं व्हायचं, असे 800-800 मीटर असे 4 वेळेस माझे राऊंड व्हायचे. तर त्यामुळे ना माझं वजन वाढलं नाही, त्यासोबतच हा कंटिन्यू बेल्टसुद्धा वापरला मी. आणि माझ्या मला ना या बेल्टच्या बाबतीत ना प्रश्न यायचे का तो बेल्ट घेतला चालेल का. हा बेल्ट माझा ना घेऊन ऑलमोस्ट 5 वर्ष झालेलं आहे, म्हणजे जशी
माझी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर हा बेल्ट मी लगेच मागवला आणि 5 ते 6 कंटिन्यू मी लावून ठेवायचे. सकाळी उठली का लगेच लावायचे. झोपण्याच्या वेळेस फक्त काढून ठेवायचे, कारण की झोपण्याच्या वेळेस हा बेल्ट लावून येणं कम्फर्टेबल होत नाही किंवा झोप पण व्यवस्थित येत नाही. तर खरंच या बेल्टने ना फायदा होतो. आणि तुमची जर डिलिव्हरी झाली असेल किंवा तुम्हाला आहे ना साडी बांधून येणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही हा बेल्ट मागू शकता. अमेझॉनवर इझिली अवेलेबल असेल. माझ्याकडे लिंक नाही आहे कारण की मी हा ना 5 वर्षापूर्वी घेतला होता. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आत्ता आले असतील. तेव्हा मी 5 वर्षापूर्वी घेतला होता तर मला हा दिसला तर मी हा घेतला. खरंच हा बेल्ट घेण्याचे फायदे आहेत, पण कंटिन्यू तुम्ही वापरलं पाहिजे. तेवढंच आहे ना, तुम्ही डायटकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यांचं सी सेक्शन झालं असेल ना, तर मला असं वाटतं जेव्हा तुमचे ना स्टिचेस वगैरे ना व्यवस्थित झाले असेल ना, तर त्यानंतर तुम्ही हा बेल्ट कंटिन्यू वापरू शकता. त्यासोबतच आहे ना डायट कडे पण लक्ष द्या आणि फिटनेसकडे पण लक्ष द्या. पण मग हा वापरल्याने खरंच फायदा होतो. मला तर फायदा झालेला आहे म्हणून म्हटलं हा एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा मी शेअर केलेला आहे. आणि मग हा बेल्ट असा असतो आणि याला आहे ना, आणि ही जी साईड आहे ना ही बॅकला येते. म्हणजे पूर्ण असं घेऊन आपण असं लावू शकतो. नाही जेवढं टाईट करायचं ना तेवढं टाईट करू शकते. जेवढं टाईट करायचं तेवढं, म्हणजे आता मी बसलेली पण जेवढं टाईट करायचं ना तेवढं टाईट करू शकतो आणि निगत वगैरे अजिबात नाही. तर छान आहे, कम्फर्टेबल आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बेला येते तू? बेलाला यायचं नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तो पण सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.